श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की होळी कधी आहे आणि त्याचबरोबर होळी येण्याच्या अगोदर आपल्याला काही वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत. अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपण होळी येण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये आणाव्यात आणि त्या वस्तू आपण होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये स्थापित कराव्या, तर ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत रहा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण समारंभाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जानेवारी महिन्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणापासून नवीन वर्षातील, म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षातील सण समारंभाची सुरुवात होते. त्यानंतर काही महिन्यातच येतो तो फाल्गुन पौर्णिमेचा, होळीचा दिवस. आणि होळी ही आपल्याकडे, म्हणजे फाल्गुन पौर्णिमा जी आहे त्या दिवशी होळी साजरी केली जाते. तर यावर्षी होलिका दहन हे 24 मार्चला होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मार्चला धुलिवंदन साजरं केलं जाणार आहे. 24 मार्च रोजी 11:13 ते 12:25 होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यात साजऱ्या होणाऱ्या होळीच्या सणाला विशेष धार्मिक महत्त्व असतं. आपणसुद्धा ही होळी अगदी उत्साहात आणि आनंदात साजरी करणार असालच, परंतु ही होळी साजरी करण्याबरोबरच या दिवशी येते ती पौर्णिमा तिथी. आपल्या सर्वांना माहीत आहे पौर्णिमा तिथी ही फार महत्त्वाची असते. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते, त्याचबरोबर या महिन्यामध्ये म्हणजे फाल्गुन महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तिलासुद्धा विशेष महत्त्व असतं. आणि या दिवशी आपण जर काही वस्तू खरेदी करून आणलेल्या असल्या आणि त्यांची जर स्थापना आपल्या देवघरामध्ये केली तर त्यांचा खूप चांगला फायदा आपल्याला होतो, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि आनंद येतो. तर अशा कोणत्या वस्तू आहेत ते बघायचं आहे. तर सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे कासव. आता तुम्ही सर्व म्हणाल की कासव ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे का, आपल्या घरामध्ये असायलाच हवी का, किंवा कोणत्या प्रकारचं असायला हवं, कोणत्या धातूचं असायला हवं, काही लोकांकडे ओरिजिनल कासव असतं तर हे ठेवणं योग्य का, तर जे लोक ओरिजिनल कासव आपल्या घरामध्ये पाळत असतील ते सुद्धा योग्य आहे. पण तुम्हाला जर ओरिजिनल कासव आपल्या घरामध्ये पाळणं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये छोटंसं धातूचं जे कासव मिळतं किंवा मग काचेचं जे कासव मिळतं ते सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता. आता जे धातूचं कासव मिळतं त्याच्यामध्ये काही जे कासव आहे त्यांच्यावरती खाली यंत्र असतं, ते असतं लक्ष्मी यंत्र. ज्या कासवावरती खाली लक्ष्मी यंत्र असतं त्या कासवाला आपल्याला तांदळामध्ये ठेवायचं आहे, आणि ज्या कासवामध्ये यंत्र नसतं तर अशा कासवाला आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं असतं, जर तुम्ही धातूचं कासव घेत असाल तर. आणि जर तुम्ही धातूचं कासव घेत नसाल, जसं की काचेचं असेल, तर हे कासव जे आहे ते तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. कोणत्याही प्रकारचं घ्या, परंतु आपल्या देवघरामध्ये कासव असायला हवं. कारण का, तर कासव हे दीर्घायुष्य आहे आणि कासवाप्रमाणेच आपल्या घरातील संपूर्ण सर्व जे व्यक्ती आहेत ते सुद्धा दीर्घायुषी व्हावेत यासाठी आपल्या घरामध्ये कासव असावं. त्याचबरोबर कासव ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी माता लक्ष्मीसुद्धा असते आणि कासव पैसा खेचण्याचं काम करतं. हे कारण आहे की आपल्या घरामध्ये कासव हे असायलाच पाहिजे. आपलं बिझनेस असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे कासव ठेवू शकता, कारण पैसा येण्यासाठी कासव खूप महत्त्वाची भूमिका बजावतं, धनाची प्राप्ती करून देतं आणि त्याच्यामुळे आपण श्रीमंत होतो. त्याच्यामुळे व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही असं कासव जे आहे ते ठेवण्यासाठी तुम्ही अगोदरच, होळीच्या अगोदर खरेदी करून ठेवा. कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा मग अगदी होळीच्या दिवशी खरेदी केलं तरीही चालेल, पण होळीच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये किंवा मग व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही त्याची स्थापना करू शकता. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे चांदीचं स्वस्तिक. आपल्या सर्वांना माहीत आहे की चांदी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. ज्या बऱ्याचशा घरांच्या मुख्यद्वारावरती आपल्याला चांदीचं स्वस्तिक बघायला मिळतं किंवा मग चांदीची पावलंसुद्धा बघायला मिळतात. आता ही चांदीची पावलं आणि चांदीचं स्वस्तिक असणं खूप चांगलं मानलं जातं, म्हणजे ॲज कम्पेअर टू प्लास्टिकची जी पावलं असतात त्यांच्यापेक्षा. पण जर तुमच्याकडे चांदीची पावलं आणि चांदीचं स्वस्तिक घेणं प्रत्येकाला शक्य आहे असं नाही. जर तुम्हाला हे शक्य नसेल तर पौर्णिमा, अमावस्या किंवा कोणत्याही शुभतिथी ज्या आहेत,
जसं की नवनवीन सणवार येत असतात, तर अशा शुभतिथींना तुम्ही जर तुमच्या मुख्यद्वारावरती चांदीची पावलं काढलेली नसतील आणि चांदीची पावलं खरेदी केलेली नसतील, किंवा मग तुमच्या मुख्यद्वारावरती पावलंच नसतील आणि त्याचबरोबर चांदीचं स्वस्तिक नसेल, तर अशावेळी तुम्ही छोटे उपायसुद्धा करू शकता. छोट्या छोट्या गोष्टी करून तुमची ती कमतरता जी आहे ती भरून काढू शकता. आता ज्या पण देवपूजा वगैरे करतात किंवा आध्यात्मिकदृष्ट्या ज्या देवाला खूप मानतात किंवा अध्यात्माला मानतात, तर अशा व्यक्ती ज्या आहेत, अशा स्त्रिया ज्या आहेत, त्या आपल्या मुख्यद्वारावरती रांगोळी काढतात. रांगोळीमध्ये जर तुम्ही लक्ष्मीची पावलं तुमच्या मुख्यद्वारावरती लावलेली नसतील, चिपकवलेली नसतील, तर रोज रांगोळी काढत असाल, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकत असाल, तरीसुद्धा ते तितकंच पवित्र आहे. आणि त्याचबरोबर मुख्यद्वारावरती आपण जे शुभ दिवस असतात त्या शुभ दिवसांमध्ये हळदीने म्हणा किंवा कुंकवाने म्हणा स्वस्तिक काढायचं आहे. याच्यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्याचबरोबर जेव्हा कोणतेही शुभ दिवस येतात, जसं की गुरुवार असेल, शुक्रवार असेल, किंवा मग अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, या तिथींना आपल्याला मुख्यद्वारावरती हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे. हे लेपन जे आहे त्याच्यामुळे संपूर्ण प्रकारची निगेटिव्हिटी, नकारात्मकता आपल्या घराच्या बाहेर राहते. मग आपल्याला कोणत्याही प्रकारचे त्रास होत नाही. संपूर्ण निगेटिव्हिटी घराबाहेर गेल्यामुळे आपलं घर जे आहे ते सुखात, समाधानात आणि आनंदात राहतो. तर होळीचा जो दिवस आहे तो पौर्णिमेचा दिवस आहे आणि त्या कारणामुळे जर तुम्हाला चांदीची पावलं, चांदीचं स्वस्तिक घेणं शक्य नसेल, तर तुम्ही हे छोटे छोटे उपायसुद्धा करू शकतात. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तोरण. आता हे तोरण कोणत्या पद्धतीचं असावं, तर सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला असं वाटत असेल की माता लक्ष्मी तुमच्या घराकडे यावी किंवा घरात यावी, तर तुम्ही कवड्यांचं तोरण नक्की आपल्या मुख्यद्वारावरती लावा. कवड्यांचं तोरण जे आहे ते पैसा आकर्षित करतं, माता लक्ष्मीला आकर्षित करतं. माता लक्ष्मीला कवड्या ह्या अतिशय प्रिय असतात. माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण माता लक्ष्मीला कवड्या अर्पण करतो आणि अशा कवड्यांचं तोरण जर तुम्ही तुमच्या मुख्यद्वारावरती लावत असाल, तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घराकडे येते आणि तुमच्या घरामध्ये प्रवेश करते. पण आपला मुख्यद्वार तितका छान, तितका सजवलेला आणि तितकाच सुंदर असावा. होळीच्या दिवशी तुम्ही नवीन तोरणसुद्धा लावू शकता. कवड्यांचं असेल तर ठीक आहे, नाही मिळालं, साधं तोरण लावलं तरीही हरकत नाही. आणि त्याहूनही महत्त्वाचं, पौर्णिमेचा दिवस आहे, या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचं आणि फुलांचं तोरण जे आहे ते लावायचं आहे. आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं असं जे तोरण आहे ते आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती लावायचं आहे. किंवा तुम्ही अशोकाच्या पानांचं तोरणसुद्धा लावू शकता, कारण हे तोरण जे आहे ते खूप सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी देत राहतं आणि आपल्या घरातील वातावरणसुद्धा शुद्ध होतं. तर हे तोरण जे आहे ते 7-8 दिवसानंतर जेव्हा ते वाळून जाईल, सुकून जाईल, तेव्हा ते काढून टाकायचं आहे. पुन्हा नवीन तोरण जे आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला लावायचं आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे जी तुम्ही खरेदी करू शकता, ती म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र बऱ्याच जणींच्या घरी असेल आणि नसेल त्यांच्यासाठी सांगते, श्रीयंत्र असेल तर पैसा कधीच कमी पडत नाही. या श्रीयंत्राची व्यवस्थितरित्या सेवा केली जात असेल आणि व्यवस्थितरित्या त्याला जर आपल्या देवघरामध्ये ठेवलं जात असेल, तर नक्कीच त्याचे फायदे आपल्याला भरपूर पटीने होतात. मग तुम्ही पंचधातूचं श्रीयंत्र घेऊ शकता, किंवा मग संपूर्ण तांब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे श्रीयंत्र जे आहे, किंवा पितळेमध्ये सुद्धा हे श्रीयंत्र तुम्ही घेऊ शकता. आता हे श्रीयंत्र जर तुमच्या घरामध्ये असेल, तर सर्व घरातील कुलश्री ज्या आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे की त्याच्यावरती जेव्हा पौर्णिमा येते तेव्हा त्याच्यावरती आपण कुंकुमार्चन नक्की करा. कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला माहीत आहे 16 वेळा श्री सूक्तमचा पाठ करायचा असतो, परंतु जर ते शक्य नसेल तर फक्त नवार्णव मंत्र म्हणत म्हणतसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कारण पौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडे खूप साऱ्या सेवा करायला असतात आणि त्याच्यामध्ये मग हे करू की ते करू, होळीचा दिवस असेल तर असं आपल्याकडे होतंच, कारण बाकीच्या पौर्णिमा येतात तेव्हा सणसूद नसते, परंतु होळीच्या याच्यामध्ये सण पण असतो. आपल्याला बाकीची स्वयंपाकाची तयारी असते, त्यात पूजा करायची असते, बऱ्याच जणींचं सत्यनारायण असतं, त्याच्यामुळे सर्वांची धावपळ होते. पण तुम्हाला नाही ना वेळ, तर नवार्णव मंत्र म्हणत म्हणत आपण याच्यावरती 108 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा, कुंकुमार्चन करायचं आणि श्रीयंत्र ठेवायचं, त्याला एक गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे. एवढी साधी सेवा जी आहे ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, ती तुम्ही नक्कीच करू शकता. अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहे. याच्यानंतर गजलक्ष्मी जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर गजलक्ष्मीची खरेदी तुम्ही करू शकता. फक्त गजलक्ष्मी छोटी घ्या किंवा मोठी घ्या, तर ही गजलक्ष्मी जी आहे ती कोणत्याही धातूची घ्या, परंतु ती भरीव असावी. असं म्हणतात की गजलक्ष्मी असेल तर तिथेसुद्धा
माता लक्ष्मीचा वास असतो. गजलक्ष्मी हे लक्ष्मीचंच रूप आहे आणि त्याच्यामुळे गजलक्ष्मीसुद्धा आपण या होळीच्या निमित्ताने किंवा होळीच्या अगोदर खरेदी करू शकतो. आता माहीत आहे प्रत्येकालाच महागड्या गोष्टी खरेदी करणं शक्य नाही, पण जर जेवढ्या शक्य होतील तेवढ्या शक्य करण्याचा प्रयत्न करा, कारण या ज्या गोष्टी आहे त्या भरपूर सारी सकारात्मक ऊर्जा आपल्याला देऊन जातात आणि त्याच्यामुळे आपलं घर जे आहे ते सुखी आणि समाधानी होतं. आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.